तासगावच्या शिवाजी गोविंद पथकाने 8 थर रचून दहीहंडी फोडून 1,55,555 रुपयांचे बक्षीस पटकावत शरद पर्व 2023 दहीहंडीची मानकरी ठरले. पलूस तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन पलूस येथे करण्यात आले होते. यावेळी राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील, क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापूलाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, व्हाईस चेअरमन दिगंबर पाटील प्रमुख उपस्थित होते. सालाबाद प्रमाणे याही वेळी पलूस तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शरद पर्व व दहीहंडीचे आयोजन पलूस येथील बाजार मैदानावरती करण्यात आले होते. यावेळी प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी या उपस्थित होत्या. तर लावणी नृत्यांगना संध्या पाटील पुणे यांच्या ग्रुपने धमाल करत आपली कला सादर केली. डीजेच्या तालावर आकर्षक विद्युत रोषणाईमध्ये तरुणाईने मोठा जल्लोष केला. उपस्थित सर्व युवकांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च लावत शरद लाड व प्रतीक लाड या दोघांच्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी प्रतीक पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये हे सर्व क्षण टिपले. यावेळी प्रतीक पाटील म्हणाले की शरद लाड यांनी पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये युवकांची मोठी फौज उभी केली आहे. विकास कामाच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचलेले आहेत. युवकांची गर्दी पाहता पुढील आमदार शरद लाड हेच असतील यात शंका नाही, असे सूचक विधान प्रतीक पाटील यांनी शेवटी केले. यावेळी शरद लाड म्हणाले की यावेळेचा युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढील वर्षीही याहीपेक्षा मोठ्या उत्साहात ही दहीहंडी साजरी करण्यात येईल. या दहीहंडी समारंभास क्रांती कारखान्याचे सर्व संचालक युवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन लडगे, 7 स्टार न्यूज, पलूस.